नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन आलो। तर एक छोटीशी विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, विदर्भात मराठवाड्यात गारपिटीची शक्यता आहे। संपूर्ण अंदाज सांगतो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। 2 दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल होत आहे। सध्या थंडी कमी होत असून किमान तापमानात वाढ होत आहे। राज्यात पावसाला पोषक वातावरण होत आहे। तर 2 दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल होत आहे। सध्या थंडी कमी होत असून किमान तापमानात वाढ झाली आहे। राज्यात पावसाला पोषक हवामान आहे। मंगळवार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे असा अंदाज आहे। विदर्भात मराठवाड्याच्या काही भागात बुधवारी 17 आणि गुरुवारी 18 गारपीट होण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। अत्यंत मोठी बातमी, उत्तर महाराष्ट्रात आणि परिसर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे या चक्रकार वाऱ्याच्या स्थितीपासून केरळच्या किनारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे। बंगालच्या उपसागरून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर पाष्पाचा पुरवठा होत असून उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह देखील येत आहे। पावसासाठी स्थिती पूरक ठरल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे। मंगळवारी तारीख 16 ते शुक्रवारी तारीख 19 राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह शक्यता आहे। विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, मराठवाड्याच्या काही शक्यता आहे। विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे। तर मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। पावसाला पोषक वातावरणामुळे महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे। तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही उकाडाही वाढल्याचे दिसून येत आहे। रविवारी तारीख 14 निपाड येथे गहू संशोधन केंद्रात 9 अंश तर परभणी येथे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ 14.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात उरीत सर्व ठिकाणी तापमानाचा पारा 13 अंशाच्या पुढे गेला आहे। त्यामुळे थंडीचा प्रभाव कमीच होऊ लागला आहे। राज्यातील या जिल्ह्यात पाऊस होणार। मित्रांनो, मंगळवार म्हणजे आजच जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बुधवारचा बघा मित्रांनो, बुधवारी सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ आणि गुरुवारी सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भ अशी अपडेट आहे मित्रांनो। या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, आपण राज्यातील या जिल्ह्यात होणार पाऊस संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे। तर मित्रांनो बघा, विशेष म्हणजे मंगळवार म्हणजे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ शक्यता आहे पावसाची। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।